कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असता देशात सर्वत्र चर्चा असलेल्या माढा मतदारसंघात भाजपने गावभेटीला जोर दिला असून भाजपचे संभाव्य उमेदवार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माढा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। तर बुधवारी सहकार मंत्र्यांनी माळशिरस तालुक्यातील नेवरे या गावास भेट देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला। यावेळी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केलं। यानंतर भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सहकार मंत्री म्हणाले, भाजपचे माढा मतदारसंघासाठी संभाव्य अनेक उमेदवार आहेत, तर यामध्ये त्यांनी अनिल देसाई व डॉक्टर दिलीप येळगावकर यांची नावे सुचवली। शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली। याबाबत ते म्हणाले की हा भारतीय जनता पक्षाचा पहिला विजय आहे। तसेच पवारांनी 48 जागांबाबत केलेले भाकीत सत्यात उतरणार असे आम्हाला 100% वाटत आहे। तसेच सेनापतीने माघार घेतल्याने सैन्याचे मनोधैर्य खचले आहे असेही ते म्हणाले। महाराष्ट्रात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे आणि यामध्ये मोहित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे व प्रवेश केल्यानंतर माढा मतदारसंघातून त्यांना भाजपा उमेदवारी देणार का याबाबत विचारणा केली असता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांच्यासोबत भाजपा कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, जिल्हा युवकचे सरचिटणीस अजय जाधव, अनंत चव्हाण, मारुती भुसनर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी दादा माने, कॉमन न्यूज मराठी।